जनता पक्ष महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी श्वेता शालिनी म्हणून पदाधिकारी आहेत, त्यांनी पत्रकारांनी काही टीका केली नाही, मला त्याविषयी माहित नाही. भारतीय जनता पक्षामध्ये राम मंदिर गळा लागलेला आहे, तिथल्या पुजाऱ्यांचं म्हणणं आहे, याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया काय असणार? मोदींना विचारा, किती दिवस व्रत केले होते जाऊन मंदिरात, त्यांनी व्रताला बसले होते ना. हा प्रभू श्रीरामानं दिलेला त्यांना शाप आहे असं मी मानतो. तुम्ही ज्या गाजावाजा करत प्रभू श्रीरामाचा राजकीय वापर केलात, प्राण प्रतिष्ठेचं नौटंकी केली, आणि तुम्ही राम मंदिर उभा करू शकलं नाही, घाईघाईनं अर्धवट राम मंदिराची तुम्ही प्राण प्रतिष्ठा केली, लोकांना मूर्ख बनवायचा प्रयत्न केलात, पण पहिल्या पावसात तुम्ही प्रत्यक्ष गर्भगृहामध्ये रामाच्या डोक्यावर पाणी गळताय हे पुजारी सांगताय, हे दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. चलिए शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असू द्या. छत्रपती शाहू महाराजांना जर भारतरत्न देण्याची कोणी मागणी करत असेल तर त्यात टीका करावी असं काय? सगळ्यांचे आदर्श आहेत. शोषितांचे राजा होता, गरिबांचा राजा होता, रयतेचा राजा होता. काल काँग्रेसची बैठक झाली, सगळे नेते राज्यातले दिल्लीत आले होते, महायुती सॉरी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवेल हे तर त्यांनी स्पष्ट केलं, पण सर आता संसदेचं अधिवेशन आणि राज्यातलं संपल्यानंतर काय बैठक होऊ शकते मुंबईमध्ये मोठी? खरं म्हणजे 25 तारखेला काल महाविकास आघाडीची मुंबईत बैठक ठरली होती, माननीय उद्धव ठाकरेजी, शरद पवारजी आणि काँग्रेसचे नेते आम्ही सगळे बसून प्राथमिक चर्चेला सुरुवात करणार होतो, पण नेमकी कालच दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची बैठक हायकमांडनं बोलवल्यामुळे सगळे नेते मुंबईत आले, दिल्लीत आल्यामुळे ती बैठक होऊ शकली नाही. आज मी माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करीन, माननीय शरद पवार दिल्लीत येतील त्यांच्याशी चर्चा करीन, आणि मग काँग्रेस नेत्यांशी चर्चा करून पुढली तारीख आम्ही ठरवू. चलिए थँक्यू.